महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत। आज 20 ऑगस्ट 2023 रविवार। पाहुयात राज्यातील हवामान विषयीचे आताचे महत्त्वाचे अपडेट्स। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यात मागच्या 2 दिवसापासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे पुनरागमन झाले आहे। राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळाला असताना भारतीय हवामान खात्याने आजही राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला आहे। राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने सांगितले, पण राज्याच्या बहुतांशी भाग कोरडाच आहे, केवळ ढगाळ वातावरण दिसत आहे। मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज असून बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाचा इशारा दिला आहे।